काही तारकासमूह यांची माहिती देऊ. मुलांना आज आपण सप्तर्षी या तारकासमूहाची माहिती देऊ. उन्हाळ्याच्या रात्री तुम्ही आकाशामध्ये सात तारकांचा एक ग्रुप पाहिला असेल, त्याला सप्तर्षी असं म्हणतात. उन्हाळ्यामध्ये तो प्रखर दिसतो, तर हिवाळ्यामध्ये तो रात्रीच्या आजच्या सुमारात दिसतो. सप्तर्षी हा सात तारकांनी मिळून एक तारकासमूह बनलेला आहे. प्रथम पाहिजे असेल मित्रांनो, तुम्ही चार तारक आणि त्याला तीन तारकांच्या शेवटीसारखा भाग असतो, तर याला आपण सप्तर्षी असं म्हणतो. सप्तर्षीचे जे चार तारे आहेत त्याचा एक चौकोन तयार असतो. या चौकोनाची एक बाजू वाढवली असता तो ध्रुव ताऱ्याकडे जात असतो. मुलांनो, आज आपण ध्रुव तारा याविषयी माहिती देऊ. ध्रुव तारा तुम्ही पाहिलाच असेल. ध्रुव तारा आकाशात असा एक तेजस्वी तारा दिसतो. ध्रुव तारा ओळखण्यासाठी शर्मिष्ठा तारकांचा उपयोग केला जातो. एकाकडे शर्मिष्ठा तारकासमूह तो पाच ठळक ताऱ्यांनी बनलेला असतो. पाच ठळक तारे म्हणजे इंग्रजीचा कॅपिटल एम याप्रमाणे दिसत असतो. तर पाच तारकासमूहातून जर एक लंब रेषा काढली तर ती जाऊन ध्रुव ताऱ्याला मिळत असते. मुलांनो, आता आपण मृग नक्षत्र या तारकासमूहाविषयी माहिती घेऊ. मृग नक्षत्र हा सात ते आठ तारकांमिळून एक बनलेला समूह असतो. मुलांनो, वृश्चिक तारकासमूहामध्ये ज्येष्ठ हा तारा अतिशय तेजस्वी असा दिसत असतो. धन्यवाद.